हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढचं नवीन प्रकरण प्रकरण 5 भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. या प्रकरणाचा अभ्यास करत असताना साहजिकच त्या ठिकाणी आपल्याला 18व्या शतकापासूनचा इतिहास त्या ठिकाणी पाहणं गरजेचं ठरतं. 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये स्वतःच्या राजकीय सत्तेचा पाया रोवला आणि राजकीय सत्तेचा पाया रोवल्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं काय, तर ब्रिटिशांनी राजकीय सत्तेचा पाया रोवल्यानंतर भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला महत्त्व प्राप्त झालं आणि जे इंग्रजी शिक्षण घेतलेले होते त्या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या प्रशासनामध्ये नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत होत्या. म्हणून या इंग्रजी शिक्षण पद्धतीला महत्त्व प्राप्त झालं होतं आणि इंग्रजी शिक्षण घेऊन या शिक्षण पद्धतीच्या आधारे येथे उदयाला आलेली जी नवीन पिढी होती त्या नवीन पिढीने जे सामाजिक क्षेत्रात काम केलं ते सामाजिक क्षेत्रातील त्यांचं काम महत्त्वाचं ठरल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग हे सामाजिक क्षेत्रातील काम जे असेल ते सामाजिक क्षेत्रातील कार्य करत असताना या लोकांनी सामाजिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या सुधारणा घडवून आणल्या त्या सुधारणा घडवून आणत असताना सर्वात महत्त्वाचं काय, त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 20व्या शतकाच्या मध्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे थोडक्यात काय, या लोकांना जाणीव झाली होती की सामाजिक आणि धार्मिक सुधारणाच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे याची जाणीव त्या ठिकाणी झाली होती. आता हे सांगत असताना मला एक महत्त्वाचं त्या ठिकाणी उदाहरण द्यावं वाटतं. अगदी 19व्या शतकामध्ये लोकमान्य टिळक असतील आणि गोपाळ गणेश आगरकर असतील हे दोघेही चांगले मित्र होते आणि 19व्या शतकाच्या शेवटीला या दोन्ही मित्रांनी केसरी असेल मराठ असेल ही वर्तमानपत्र त्या ठिकाणी सुरू केली होती आणि केसरीमधून अगदी तिखट भाषेमध्ये इंग्रजांना सुनावण्याचं काम लोकमान्य टिळक करत होते. पण हे करत असताना लोकमान्य टिळकांचं एक ठाम मत होतं की राजकीय सुधारणा झाल्या राजकीय स्वातंत्र्य मिळालं की सामाजिक सुधारणा आपोआप होतील असं टिळकांना वाटत होतं. तर गोपाळ गणेश आगरकरांना वाटत होतं की सामाजिक सुधारणा झाल्या तर राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी लोकांना उद्युक्त करण्याचं किंवा लोकांना त्या ठिकाणी प्रयुक्त करण्याची गरजच पडणार नाही असं त्या ठिकाणी टिळकांना वाटत होतं, गोपाळ गणेश आगरकरांना वाटत होतं. आणि म्हणूनच की काय, या दोघांच्या मतावर ते ठाम असल्यामुळे हे मित्र त्या ठिकाणी विभक्त झाले होते असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि हे मित्र विभक्त झाल्यानंतर दोघांनी आपापल्या मतावर ठाम राहून त्या ठिकाणी सुधारणा घडवून आणण्याचं कार्य केल्याचं दिसून येतं. म्हणजेच थोडक्यात काय, तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण आहे याची जाणीव या पिढीतील समाजधुरीणांना होती म्हणूनच की काय, आपल्या भारतामध्ये राजा राम मोहन रॉय यांच्यापासून ज्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा सुरुवात झाली त्याचा आढावा आपल्याला ह्या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. ह्या प्रकरणामध्ये या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा आढावा घेत असताना एक सर्वात महत्त्वाचं, भारतीय समाजामध्ये काही त्या ठिकाणी मानवाच्या विरोधात किंवा मानवाच्यापेक्षाही प्रूढी आणि प्रथा परंपरा असतील यांना त्या ठिकाणी मान दिला जात होता किंवा ते समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं समजलं जात होतं. मग भारतीय समाजामध्ये अशा कोणत्या विघातक प्रवृत्ती होत्या, तर भारतीय समाजामध्ये अंधश्रद्धा होती. भारतीय समाज रूढीप्रिय होता. त्याच्यानंतर भारतीय समाजामध्ये जातीभेद होता. त्याच्यानंतर भारतीय समाजामध्ये उच्च नीचताच्या कल्पनांचा प्रसार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेला होता किंवा उच्च नीचतेच्या ज्या भ्रामक कल्पना होत्या, माझी जात सर्वश्रेष्ठ माझा धर्म सर्वश्रेष्ठ ह्या उच्च नीचतेच्या कल्पना होत्या, त्यांचा भ्रामक कल्पनांचा प्रसार फार मोठा झालेला होता. आणि हे सर्व कशामुळे होतं, तर माणसाकडे भारतीय मानवाकडे चौकस वृत्तीचा अभाव होता. मानवाकडे काय, चौकस वृत्तीचा अभाव होता. म्हणूनच या भ्रामक कल्पना त्या ठिकाणी फोफावत चालल्या होत्या असंच म्हणता येईल. किंवा या भ्रामक कल्पनामुळे या वृत्तीचा अभाव असल्यामुळे भारतीय समाज हा मागे पडत चालला होता. भारतीय समाजाची अधोगती होत होती.
अगदी भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं, इंग्रज आपल्यापेक्षा पुढारलेले का याचा प्रश्न भारतीय लोकांना पडला होता. आणि हा प्रश्न हा प्रश्न पडल्यानंतर इंग्रजांचं जेव्हा बारकाईने भारतीय लोकांनी निरीक्षण केलं, भारतीय लोकांनी निरीक्षण केल्यानंतर भारतीय लोकांना ते पुढारलेले का आणि आपण मागासलेले का याचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं दिसून येतं. आणि म्हणूनच की काय असं म्हणता येईल, भारतातील ज्या विद्वानांनी म्हणा किंवा ज्या व्यक्तींनी इंग्रजी शिक्षण घेतलं होतं, त्या इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पिढीने म्हणा किंवा लोकांनी या समाजसुधारकांनी जगाकडे बघण्याची जी दृष्टी होती ती जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली. म्हणजे जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली म्हणजे काय झालं, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, मानवता असेल, यावर आधारित मानव निर्मित किंवा मानव यावर आधारित नवसमाजाची निर्मिती करणं हे ध्येय त्यांनी त्या ठिकाणी समोर ठेवलं. किंवा स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता ही समाजसुधारकांना मानवी जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये ही तत्व त्या ठिकाणी महत्त्वाची वाटू लागली किंवा ह्या तत्वांचा प्रसार होणं हे आवश्यक वाटू लागल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणूनच की काय या समाजसुधारकांनी त्या ठिकाणी समाजसुधारकांनी समाज सुधारणेचं कार्य किंवा जनजागृती करण्यास सुरुवात केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि ही जनजागृती करत असताना एक सर्वात महत्त्वाचं मला सांगावं लागेल, भारताचे आद्य सुधारक, भारताचे म्हणतोय भारताचे आद्य सुधारक म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते राजा राममोहन राय. ते काय, राजा राममोहन राय. या राजा राममोहन राय यांच्याबद्दल बोलत असताना या राजा राममोहन रायांना आधुनिक भारताचे जनक असं देखील त्या ठिकाणी संबोधलं जातं. आधुनिक भारताचे जनक तर संबोधलं जातं जातं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन नवविचारांची दिशा देणारा किंवा नवविचारांचं समाजामध्ये रुजवणूक करणारा एक समाजसुधारक म्हणून राजा राममोहन राय यांच्याकडे बघितलं जातं. या राजा राममोहन राय यांच्याबद्दल बोलत असताना यांचा जन्म जो आहे तो 22 मे 1772 आहे. बंगाल प्रांतामध्ये राधानगर नावाचं त्या ठिकाणी जो जिल्हा आहे त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. तत्कालीन कालखंडामध्ये ज्यावेळेस राजा राममोहन राय यांचा जन्म झाला होता त्यावेळेस हा प्रांत बंगाल प्रांत ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली पूर्णतः वर्चस्वाखाली होता असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि ह्या ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली असला तरी त्या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं या राजा राममोहन राय यांच्याबद्दल बोलत असताना या राजा राममोहन रायांनी नंतरच्या काळामध्ये भारतीय समाजामध्ये ज्या सुधारणा घडवून आणल्या त्याच्यामुळेच की काय त्यांना आधुनिक भारताचे जनक असंसुद्धा त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि आधुनिक भारताचे जनक संबोधत असताना नवविचारांची रुजवणूकसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केली होती. आणि याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ब्राह्मो समाजाची स्थापना केली त्या ब्राह्मो समाजाचं कार्यसुद्धा समाजामध्ये विस्तारण्याचं किंवा त्याचा कार्याचा प्रसार करण्याचं काम राजा राममोहन राय यांनी केल्याचं दिसून येतं. तुम्हाला विद्यार्थ्यांना समोर त्या ठिकाणी राजा राममोहन राय यांचा फोटो तर दिसतोच आणि छोट्या ह्याच्यात मी त्यांचा जन्म असेल, मृत्यू असेल, त्यांचं मृत्यूचं ठिकाण, त्याच्यानंतर ब्राह्मो समाज त्यांनी स्थापन केलेला, त्यांना कोणत्या भाषा अवगत होत्या हे सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. भाषा त्यांना ज्या अवगत होत्या त्याच्यामध्ये इंग्रजी असेल, हिंदी असेल, बंगाली असेल, संस्कृत असेल, अरबी असेल, फारसी भाषा असेल, ह्या भाषा त्यांना अवगत होत्या हे त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं ज्या ब्राह्मो समाजाची राजा राममोहन राय यांनी स्थापना केली होती त्या ब्राह्मो समाजाचं चित्रसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं आहे किंवा ते चित्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्याच्यानंतर राजा राममोहन राय यांच्याबद्दल बोलत असताना राजा राममोहन राय यांच्या कार्याबद्दल बोलत असताना या राजा राममोहन राय यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता हे तर मी तुम्हाला सांगितलं, त्यांना अवगत असलेल्या भाषाही सांगितलं. या राजा राममोहन राय यांनी उपनिषद आपल्याकडे बघा 18 उपनिषद आहे त्या उपनिषदांचं भाषांतर त्या ठिकाणी काय सॉरी 18 म्हटलं आहे चुकीचं बोललं आहे 18 पुराण आहेत आपल्याकडे जी उपनिषदं आहेत त्या उपनिषदांचं बंगाली भाषेमध्ये त्या ठिकाणी भाषांतर त्या ठिकाणी केलं होतं. आणि बंगाली भाषेमध्ये भाषांतर तर केलंच केलं पण याच्याही पलीकडे जाऊन सर्वात महत्त्वाचं सांगावं लागेल या राजा राममोहन राय यांनी संस्कृत भाषेवर
प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी इसवी सन 1799 बनारस या ठिकाणी गेले होते आणि बनारस या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी संस्कृत भाषेवर प्रभुत्व त्या ठिकाणी प्राप्त केलं होतं. एवढंच नाही तर या भाषाज्ञानाबद्दल बोलत असताना राजा राममोहन राय यांच्या पर्शियन असेल त्याच्यानंतर अरेबिक असेल या भाषा शिकण्यासाठीसुद्धा ते त्या ठिकाणी पाटणा येथे गेलेले होते. आणि याच्याही पलीकडे सर्वात एक महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं, या राजाराम मोहन राय यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते तिबेट आणि बनारस या ठिकाणी सुद्धा गेलेले होते, हेच त्या ठिकाणी दिसून येईल. याच्याही पलीकडे आणखी एक महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगावे, भारतामध्ये राजाराम मोहन राय यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कुठून असेल तर त्या ठिकाणी एका घटनेचा उल्लेख करावा लागेल. राजाराम मोहन राय यांच्या बंधूंचं निधन झालं आणि ज्यावेळेस राजाराम मोहन राय यांच्या बंधूंचं निधन झालं तेव्हा ते परदेशी होते. बंधूंच्या निधनानंतर राजाराम मोहन राय यांच्या ज्या वहिनी होत्या त्या वहिनी सती केल्या होत्या आणि वहिनी सती केल्याचं अति दुःख त्यांना त्या ठिकाणी झालं होतं आणि वहिनी केल्याचं अति दुःख आपल्याला झालं आहे. आपली वहिनी सती केल्याचं आपल्याला इतकं दुःख झालं आहे तर समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये अशा लाखो कित्येक स्त्रिया सती जात असतील त्यांच्या कुटुंबियांना याचं किती दुःख होत असेल याची जाणीव त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांना झाली आणि याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक पत्र तत्कालीन ब्रिटिश प्रशासनाला त्यांनी ते पत्र लिहिलं आणि पत्र लिहिल्यानंतर त्या ठिकाणी ही सती प्रथा कायद्यांनी त्या ठिकाणी बंद करण्याचा उल्लेख किंवा कायद्यानं बंद करावी अशा प्रकारची मागणी राजाराम मोहन राय यांनी या पत्रातून त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. आणि या सर्वप्रथम सतीची चाल जी होती त्या सतीच्या चालीला प्रतिबंध घालावा यासाठी त्यांनी 1818 ब्रिटिश प्रशासनाकडे अर्ज केला होता, हे मी तुम्हाला सांगितलं. आणि हे करत असताना त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं. काय सिद्ध करून दाखवलं? की धर्मामध्ये सती जाणं, धर्मामध्ये काय सती जाणं हे कुठंही लिहिलेलं नाही किंवा हे धर्मकर्तव्य असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं होतं. आणि याच्या पलीकडे काय, त्यांनी जी चळवळ चालवली होती सती प्रतिबंधक कायदा अंमलात आणावा यासाठी जी चळवळ चालवली होती त्या चळवळीचा परिणाम म्हणजे काय, तर 1829 तत्कालीन भारताचा गव्हर्नर जनरल जो होता तो लॉर्ड विलियम बेंटिंग होता. या लॉर्ड विलियम बेंटिंगने बंगाल प्रांतामध्ये सती प्रतिबंधक कायदा अंमलात आणला किंवा हा कायदा लागू केला. आणि हा कायदा लागू करण्यापाठीमागे सर्व जर श्रेय असेल तर ते राजाराम मोहन राय यांचं आहे. राजाराम मोहन राय यांचं फार मोठं कार्य, राजाराम मोहन राय यांचं फार मोठं श्रेय याच्या पाठीमागे असल्याचं दिसून येतं. या कायद्याद्वारे ही पद्धत तर बंदच झाली पण या लढ्याबद्दल त्या ठिकाणी बेंथम नावाचा एक ब्रिटिश व्यक्ती आहे. या बेंथम नावाच्या ब्रिटिश व्यक्तीने असा उल्लेख केला आहे की मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक कोण असेल तर राजाराम मोहन राय. अशा शब्दामध्ये राजाराम मोहन राय यांचं त्या ठिकाणी गौरव केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर आणखी एक उल्लेख करावा लागेल, राजाराम मोहन राय यांची ग्रंथसंपदा तर आहे पण त्याच्या ग्रंथसंपदेबद्दल उल्लेख करत असताना मी उपनिषदांची बंगाली भाषेत भाषांतर केली ते 1617 त्यांनी 1816 आणि 1817 त्यांनी ते कार्य केलं. पण तत्पूर्वी 1815 वेदांत सूत्रावरील शंकर भाष्याचं बंगाली भाषेमध्ये सुद्धा त्यांनी भाषांतर त्या ठिकाणी केलेलं होतं, हे त्या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं मला सांगावं लागेल, नवविचारांचे जनक म्हणून ओळख तर आहेच हे मी त्या ठिकाणी सांगितलं आहे. त्याच्यानंतर इंग्लंडला जाणारे पहिले भारतीय म्हणूनसुद्धा हा गौरव राजाराम मोहन राय यांना त्या ठिकाणी प्राप्त होतो. त्याच्यानंतर राजाराम मोहन रायबद्दल बोलत असताना आणखी एक मला सांगावं असं वाटतं,
त्या ठिकाणी फक्त सती प्रतिबंधक कायदा अंमलात आणून किंवा त्यासाठी लढा देऊन राजाराम मोहन राय थांबले नाही, तर त्याच्यापुढे जाऊन त्यांनी समाजामध्ये ज्या विघातक कृती होत्या किंवा विघातक विकृती होत्या त्यासुद्धा बंद करण्याचं किंवा अनिष्ट ज्या प्रथा होत्या त्या अनिष्ट प्रथांना प्रतिबंध घालण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलं होतं. याच्यापैकी उल्लेख करायचा असेल तर बालविवाहाची पद्धत जी होती ती बंगाल प्रांतामध्ये फार मोठ्या प्रमाणात होती. या बालविवाहाच्या पद्धतीलासुद्धा विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर बालविवाहाच्या नंतर पडदा पद्धत, उच्चभ्रू समाजामध्ये ह्या पडदा पद्धतीचा फार अमल होता किंवा प्रसार होता आणि या पडदा पद्धतीलासुद्धा विरोध होता. त्याच्यामुळे स्त्रीला स्वातंत्र्य, कुठल्याही प्रकारचं स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं हे त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर राजाराम मोहन राय हे सुद्धा उच्च विद्याविभूषित होते आणि उच्च विद्याविभूषित असल्यामुळे भारतीयांनीसुद्धा आधुनिक शिक्षणाची कास पकडली पाहिजे, आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे याच्यावर त्यांनी भर दिला होता. आणि हे भर देत असताना इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलं होतं. फक्त इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कार करूनच राजाराम मोहन राय थांबले नाही, तर त्यांनी त्याच्यापुढे जाऊन भारतामध्ये किंवा बंगाल प्रांतामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळासुद्धा सुरू करण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी केलं होतं. याच्याही पलीकडे जाऊन आणखी एक महत्त्वाचं सांगावं लागेल, राजाराम मोहन राय हे बंगाल प्रांतात होते, बंगाली भाषा ही त्यांची बोलीभाषा होती. म्हणूनच की काय 4 डिसेंबर 1821 रोजी बंगाली भाषेमध्ये त्यांनी पहिलं साप्ताहिक सुरू केलं. आता हे बंगाली भाषेत जे पहिलं साप्ताहिक सुरू केलं म्हटलं जातं ते साप्ताहिक होतं संवाद कौमुदी. आता प्रत्यक्षात हे संवाद कौमुदी नावाचं जे वर्तमानपत्र म्हणा त्या तत्कालीन कालखंडामध्ये 8-7 दिवसांनी प्रकाशित केलं जात होतं, त्याच्यामुळे साप्ताहिक त्या ठिकाणी उल्लेख येतो आहे. परंतु प्रत्यक्षात हे वर्तमानपत्र जे होतं ते वर्तमानपत्र म्हणजे आपली जी समाज सुधारणेची चळवळ आहे त्या समाज सुधारणेच्या चळवळीचं प्रबोधन असेल किंवा त्या समाज सुधारण्या चळवळीचे उद्देश असतील ते विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वृत्तपत्राची सुरुवात राजाराम मोहन राय यांनी त्या ठिकाणी केले होते. त्याच्यानंतर लगतच्याच वर्षामध्ये राजाराम मोहन राय यांनी 12 एप्रिल 1822 मिरात उल अखबार नावाचं पर्शियन भाषेतलं दैनिक त्या ठिकाणी सुरू केलं होतं. ही दोन्ही दैनिक किंवा ही दोन्ही वर्तमानपत्र म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या कार्याचा प्रसार किंवा राजाराम मोहन राय यांनी जी ब्राह्म समाजाची चळवळ असेल किंवा त्या ठिकाणी समाज सुधारणेची चळवळ असेल त्या समाज सुधारणेची चळवळ समाजामध्ये रुजवण्यासाठी किंवा समाजामध्ये तिचा प्रसार करण्यासाठी या वर्तमानपत्रांची सुरुवात राजाराम मोहन राय यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर राजाराम मोहन राय यांच्याबद्दल बोलत असताना त्यांनी ग्रंथसंपदा सांगितली, त्यांचं समाज सुधारणेचं कार्य सांगितलं, पण राजाराम मोहन राय यांनी काही सामाजिक संस्था, धार्मिक संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या होत्या. त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल आत्मीय सभा नावाची सभा. आत्मीय सभा ही 1815 त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केली होती आणि ही आत्मीय सभा स्थापन करून त्यांनी काय सर्व धर्मामधील भारतामध्ये तत्कालीन कालखंडामध्ये जे सर्व धर्म होते त्या धर्मामधील सर्व तत्वांचा अभ्यास केला होता आणि सर्व तत्वांचा अभ्यास करून त्या धर्मामधील जी समान तत्व आहे ती समान तत्व शोधण्याचा प्रयत्न या आत्मीय सभेच्या माध्यमातून राजाराम मोहन राय यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर राजाराम मोहन राय यांच्या कार्याबद्दल बोलत असताना एक महत्त्वाचं त्यांच्या कार्याचा कळस म्हणा किंवा त्यांच्या कार्याचा उत्कर्ष असणारं म्हणजेच 1828 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. काय ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. आता या ब्राह्मो समाजाची स्थापना करत असताना मला एक थोडक्यात त्या ठिकाणी सांगावं लागेल, यांनी ब्राह्मो समाजाचं नाव का दिलं हे त्या ठिकाणी मी स्पष्ट करतो आहे. ब्रह्माची उपासना करणारा, ब्रह्मा हिंदू धर्माचा आपल्या ते हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांनी सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं. त्या तत्वानुसार त्यांनी ब्रह्माची उपासना करणारा, ब्रह्म म्हणजे विश्वाचं अंतिम तत्व, ब्रह्म म्हणजे कोण विश्वाचं अंतिम तत्व आणि या अंतिम तत्वाची उपासना करणारा ब्राह्म समाज, या
अंतिम जे तत्व आहे त्या तत्वाची उपासना करणारा ब्राह्मसमाज अशा प्रकारचं त्या ठिकाणी व या ब्राह्मसमाजाच्या स्थापनेबद्दल त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी सांगितल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर ब्राह्मसमाजाची स्थापना केल्यानंतर ब्राह्मसमाजाची जी तत्व होती त्यामध्ये म्हणजे एक सर्वात महत्त्वाचं त्यांनी एकच म्हणजे कोणताही धर्म असू दे त्यांचा ईश्वर एकच आहे. अल्लाह असेल किंवा तुमचा हे असेल हिंदू धर्मातली कोणतीही देवता असेल ती म्हणजे सगळे एकच देव आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं. म्हणजे ईश्वर एकच आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. त्या ईश्वराला मूर्तीपूजेची गरज नाही, मूर्तीपूजेची काय गरज नाही असं त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. आणि हे करत असताना एक मला महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगावं लागेल, या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या आमिषाची कोणत्या लोभाची किंवा त्या ठिकाणी फळ दानाची गरज त्या ठिकाणी पडत नाही असंच त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांना सांगायचं होतं. त्याच्यानंतर राजाराम मोहन रायचं उत्तर कार्य म्हणजे त्याच्यानंतरचं जे कार्य आहे ब्राह्मसमाजाच्या स्थापनेनंतर त्या ब्राह्मसमाजाच्या स्थापनेचं कार्य सांगत असताना एक सर्वात महत्त्वाचं मला सांगावं लागेल. ब्राह्मसमाजाने ब्राह्मसमाज स्थापन केल्यानंतर राजाराम मोहन राय हे दक्षिण अमेरिका खंडातील स्पॅनिश, दक्षिण अमेरिका खंडातील काय स्पॅनिश येथे जे वसाहती स्थापन केलेल्या होत्या, साम्राज्यवादी लोकांनी ज्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या त्या साम्राज्यवादी लोक वसाहती स्थापन केलेल्या वसाहतीमध्ये साम्राज्यवादाविरुद्ध किंवा साम्राज्यवादी लोकांविरुद्ध स्वातंत्र्याची चळवळ सुरू झालेली होती. आणि ह्या चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीची दखल त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी घेतली होती. आणि दखलच घेतली नाही तर ह्या प्रत्यक्ष चळवळीला पाठिंबा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. म्हणजे उल्लेख जर करायचा असेल तर त्या ठिकाणी भारतामध्ये जशा ब्रिटिशांनी वसाहती स्थापन केल्या होत्या आणि या वसाहती स्थापन केल्यानंतर संपूर्ण भारतावर त्यांनी स्वतःचा अंमल प्रस्थापित केला आणि अंमल प्रस्थापित केल्यानंतर या ब्रिटिशांच्या धोरणाविरुद्ध ब्रिटिशांच्या प्रशासनाविरुद्ध भारतीय लोकांनी जी स्वातंत्र्याची चळवळ केली तशाच पद्धतीची ही चळवळ स्पॅनिश लोकांनी सुरू केलेली होती. या स्पॅनिश लोकांच्या चळवळीला पाठिंबा देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलेलं होतं. त्याच्यानंतर इसवी सनाच्या 1830 भारतातला जो मोगल बादशाह होता अकबर दुसरा, या अकबर दुसरा याचे राजदूत म्हणून त्या ठिकाणी ते इंग्लंडला गेले होते. आता मोगल बादशाहला जी पेन्शन म्हणा किंवा तो तनखा देण्याचं ब्रिटिशांनी बंद केलेलं होतं त्याच्या संदर्भातली बाजू मांडण्यासाठी हे भारत इंग्लंडला त्या ठिकाणी गेले होते. आणि इंग्लंडला गेल्यानंतर त्या मोगल बादशाह अकबर याला न्याय मिळवून देण्याचं काम राजाराम मोहन राय यांनी केलं होतं. त्याच्यामुळेच की काय मोगल बादशाह अकबर दुसरा हा त्या ठिकाणी खुश झाला आणि त्यानं त्या ठिकाणी राजाराम मोहन राय यांना राजा हा किताब देऊन त्यांचा गौरव त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. आणि म्हणूनच की काय ह्या राजाराम मोहन राय यांची ही जी तत्त्वं आहेत, यांचे जे विचार आहेत, त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यांच्या आधारावरच त्यांनी आधुनिक भारताचा त्या ठिकाणी पाया घातला होता असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. किंवा आधुनिक भारताचा पाया घालण्याचं काम या राजाराम मोहन राय यांनी केलेलं होतं. अशा प्रकारे आधुनिक विचारांचे जनक, आधुनिक भारताचे जनक, नवविचारांचे जनक म्हणून राजाराम मोहन राय यांची ओळख आज देखील भारतीय समाजाला असल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. नंतरच्या तासाला, पुढील तासाला सत्यशोधक समाज असेल, प्रार्थना समाज असेल यांच्याविषयी आपल्याला माहिती त्या ठिकाणी पाहिजे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक त्या या ठिकाणी मी आवाहन करतो आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, माझ्या व्हिडिओ चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका. याच्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी तुम्ही मला माझ्या व्हॉट्सॲपवर त्या ठिकाणी विचारू शकता. आजच्या तासाला एवढंच, येथेच थांबूया. हॅव अ नाईस डे.